तर सन्माननीय ब्रेजेटजी परेरा सन्माननीय ब्रजेशजी परेरा आणि त्यानंतर अलिस्टन परेरा यांचं या ठिकाणी आगमन झालंय आणि त्यांचं सहर्ष स्वागत विकास पाटील चषकाच्या वतीनं करण्यात येते. चला मॅच चालू करायची आहे, फलंदाज पाठवा कुफराड. अरे चला लवकर, समोरच्यांना पण बॅटिंग करायची आहे. इतका वेळ घेऊन नाही चालणार, कारण जर आपण इतका वेळ घेतला तर समोरचा संघ थोडा अडचणीत येऊ शकतो. 20 मिनिटांचा अवधी 4 षटकांसाठी आहे, 20 मिनिट्सचा अवधी 4 षटकांसाठी. चला भानकर आपण थोडी घाई करा, कारण आपल्याला सेकंड बॅटिंग करायची आहे. बॅट्समन आलेले आहेत, चार षटक कंप्लीट होणं गरजेची आहेत योग्य त्या वेळेमध्ये, जेणेकरून दुसरी बॅटिंग करत असताना सुद्धा अंधाराचा सामना करावा लागणार नाहीये. सन्माननीय ब्रिजेशजी परेरा आणि त्याचबरोबर अलिस्टन परेरा यांना विनंती की आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हा. आपलं सहर्ष स्वागत. चिनार गोलंदाजी मार्क वरती सज्ज होतोय आणि लेट्स प्लेचा इशारा पंचांकडून आला आणि पहिला चेंडू या वेळेला इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू बॅटची घेऊन मागे निघून चाललाय. डिक्लेअरच्या दिशेने जाणार हा चेंडू, एक धाव देऊन जातोय. सिंगल धाव मिळेल, एकापेक्षा जास्त काही नाही आणि एका एका धावेने सुद्धा खूप मोठा फरक पडताना दिसणार आहे, कारण आता संध्याकाळचं सत्र आहे. संध्याकाळच्या सत्रामध्ये मोठ्या फटक्यांची तितकीशी मोठी वळणी दिसत नाही आणि असं असताना किती धावा धापलकातील लगावल्या जात आहेत, किती धावा मोठ्या आहेत, किती धावा छोट्या आहेत, या सर्वाची चाचपंडी होणार आहे. यावेळेला समोरच्या दिशेने स्ट्रेट डाऊन द विकेट ओव्हर द बॉलर हेड, परंतु वन बाउंड चेंडू निघून जातोय, सीमा रेखा पार, येतोय चौकार. चार धावा. थँक्यू 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 थँक्यू. तर मंचावरती मान्यवरांचा हेतूचित सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. सन्माननीय ब्रजेश परेरा यांचा येतो तिथे सन्मान केला जाणार आहे, त्याचबरोबर अलिस्टन परेरा यांचा सुद्धा सन्मान केला जाईल. मी विनंती करेल, झाडे लावा झाडे जगवाचा हा संदेश देऊन, म्हणजेच एक आंब्याचं रोपटं देऊन सन्मानित करण्याची विनंती करेल योगेशजीना. धन्यवाद ब्रजेशजी परेरा. त्यानंतर अलिस्टन परेरा यांचा सुद्धा सन्मान हे आंब्याचं रोपटं देऊन केला जातोय आमच्या मुख्य मंचावरती. थँक्यू सो मच दोन्ही मान्यवरांचं, आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित झाला त्याबद्दल आपलं मनापासून आभार. चार चेंडू आणि सहा धावा, चांगला कमबॅक. एक चौकार आल्यानंतर सुद्धा मोठे फटके येऊन दिले नाहीयेत, त्यानंतर म्हणजे कंट्रोलमध्ये ठेवले धावफलक. दोन चेंडू अजूनही शिल्लक आहेत, दोन चेंडू अजूनही शिल्लक आहेत. मोठा फटका यावाला बॅटच्या रडार मध्ये आला, लॉफ्ट केलाय आणि सरळ चेंडू निघून गेलाय. काव कोण सीमा रेखा पार, येतोय षटकार. थँक्यू डीजे. चला बॉल द्यायचा आहे, षटकार आला आणि षटकाराने मात्र एकच संकेत दिलाय, संदेश दिलाय बांधकरला की तुम्ही तयार राहायचं 50 प्लस धावांसाठी. 5-12 शेवटच्या अंतिम चेंडू शिल्लक आहे. बघा 5-12 हे सध्याचं धावपलक आहे, कोणाचे वाजणार आहेत 12 ती येणारी काळ वेळ सांगणार आहे. दोघांपैकी एकाचं नक्की ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न. इनपुटमध्ये अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण केलं गेलं. पहिल्या षटकाचा खेळ अखेरकर संपतो आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 13 धावा धावफलकावरती टीम कोफराड या संघाच्या.
थँक्यू थँक्यू डीजे. पहिलं षटक संपलं आणि दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजीसाठी कोणता गोलंदाज येतोय? सध्याला बांधकर संघ विचार करत असणार आहे की कोपराटच्या अगेन्स्ट खेळत असताना जितक्या पण धावा बनतील त्या धावांना आपण चेस करू, परंतु चेस करत असताना किती कमीत कमी धावपलकापर्यंत रोखलं जाईल यासाठी त्यांचे प्रयत्न चालू आहेत. प्रतीक नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती येतोय. पहिला चेंडू प्रतीकचा आखुटाबाद चेंडू शॉट ऑफ लेन शॉट ऑफ पूल काढण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात आहे आणि दोघांची त्यामध्ये टक्कर सुद्धा काही काळापुरती झाली, परंतु त्या अगोदर दोन धावा धावून सुद्धा पूर्ण केल्या जात आहेत. किती जण बॅकअपला यावे लागतात. दोन धाबा म्हणजेच 15 धाबा धावपलकरती आहेत. चांगली स्टार्ट, ग्रेट स्टार्ट मी म्हणेल. कोणत्या प्रकारचा विकेट आलेला नाही आहे, कोणत्याही प्रकारचं दडपण नाही आहे. फक्त धावा धावा आणि धावा बनवण्याचा प्रयत्न. यावेळेला चेंडू ऑफ कटर आहे, टप्पा पडल्यानंतर खूप जास्त ड्रिफ्ट करतोय आणि यष्टरक्षकाच्या हातामध्ये येत असताना निर्धाव चेंडूची सांगता होतीये. श्री गणेश क्रिकेटला बोलिंग यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेली स्पर्धा विकास पाटील चषक आपण पाहतात आणि या स्पर्धेमधील आजचा पहिला दिवस आणि या पहिल्या दिवसामध्ये अनेक असे अप्स अँड डाऊन आपण पाहिले. पहिलाच सामना जो आपण बघितला होता करमळे आणि नवाळे या दोन संघांदरम्यान, आणि त्या पहिल्या सामन्यामध्ये नवाळे संघाला पराभवाची धूळ चारली होती करमळे संघाने. परंतु ज्यावेळेला शेवटची क्वालिफायर मॅच खेळण्याची वेळ आली त्यावेळेला मात्र नवाळे संघाने बाजी मारली. लास्ट टू बॉल्स रेमेनिंग, शेवटच्या अंतिम दोन चेंडू बाकी आहेत या षटकामधील. आतापर्यंत दोन धाबा आल्यात या चार चेंडूंमध्ये, दोन चेंडू अजूनही खेळणे शिल्लक आहे. पाहूयात काय घडतंय. पुन्हा एकदा उडवलाय आडव्या बॅटने खेळले चेंडूला, क्षेत्ररक्षक आहे तिथे. फिल्डिंग चांगली झाली आहे, फिल्डिंग चांगली झाली आहे. फेकी होईपर्यंत दोन धाबा कंप्लीट, कोणत्याही प्रकारची घाई गडबड नाही आहे. आणि म्हणतात आता शेवटच्या अंतिम चेंडूपर्यंत हे षटक एक यशस्वी षटक म्हणून त्याकडे बघितलं जातंय. उडवलाय चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक झेल खाली आहे आणि झेल टिपला जातोय, टिपला जातोय झेल. संपलाय फलंदाज विराटचा खेळ. फर्स्ट विकेट डाऊन, फर्स्ट विकेट गॉन. थँक्यू 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 डीजे. पहिल्या दोन षटकाचा खेळ संपला आणि दोन षटकांच्या समाप्तीनंतर दापल कधी दाबा 17. बघा 17 होते म्हणूनच तर तो खतरा होता, आणि तो खतरा कोणासाठी होता ते मात्र दिसलं. विराज बाद झालाय पहिला हादरा आणि पहिल्या विकेट नंतर आता मंगेश नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने येत आहेत. बांधकरसाठी 40 आतमध्ये दाबा ह्या योग्य बांधकर संघाला त्या चेस करण्याच्या दृष्टीने बघायचं झालं तर, परंतु 40 पुढे गेले तर बांधकरसाठी सुद्धा अडचणी वाढू शकतात आणि त्या अडचणी वाढू नयेत याच्यासाठीच विवेक नाईक प्रयत्नशील आहेत. पडई संघ या स्पर्धेमध्ये म्हणजेच ज्या ज्या वेळेला विकास पाटील चषक झाला त्यावेळेला त्यांची कामगिरी वाकडण्याजोगी राहिली, परंतु आज तितकासा प्रभाव टाकू शकलेला नाही आहेत. निराशाजनक कामगिरी त्यांची आपल्याला आपण पाहिली. आणि अशी किती हॉट फेवरेट संघ आहेत जे स्पर्धे बाहेर होत आहेत याची सुद्धा चर्चा होणार आहे. पुन्हा एकदा पेंडाचा प्रयत्न, ऑनसाइडला चेंडू खेळला गेला, क्षेत्ररक्षक आहे तिथे. फिल्डिंग झाली आहे, फिल्डिंग झाली आहे. एकच धाव, दुसरा धावायचा प्रयत्न नाही. क्या बात आहे, वड थ्रो, दुसरी धाव. ओहो आता डेंजर एंडला फलंदाज आहे आणि तिथे मात्र ओ ये क्या हुआ है, ये क्या हुआ है. हाताला लागून यष्टीवरती चेंडू गेलाय. एक दोन झाल्यात, तिसरीचा प्रयत्न नाही आहे, परंतु पंचाने काय सांगितलंय, नॉट आउट, नॉट आउट सांगितलंय. मैदानाच्या आतमध्ये इतकी हलचल काय त्याचं कारण आहे. इथून जिंकणारा संघ क्वालिफाय होणार आहे, पराभूत संघ स्पर्धे बाहेर होणार आहे. जिंकणाऱ्याला उद्याचं तिकीट मिळणार आहे, आय पी एलचं नाही, या विकास पाटील चषकाचं, जे तुम्हाला क्वालिफाय मॅच खेळण्यासाठी म्हणजे त्या क्वार्टर फायनल खेळण्याची संधी देणार आहेत. आणि उद्याचा दिवस सर्वांसाठी महत्त्वाचा आहे. उद्याच्या दिवसामध्ये अनेक प्रेक्षक इथे उपस्थित होतील प्रत्येक आपल्या संघाला चिअर करण्यासाठी. इनसाइड आउट काढण्याचा प्रयत्न, लॉफ्ट केलं चेंडूला. यावेळेला
चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने निघून चाललाय. क्षेत्ररक्षक त्याला फॉलो करतोय. लॉन्ग चेस होता, खूप चांगल्या प्रकारे चेंडूला अडवलंय आणि तिथून बाहेर चेंडू जोपर्यंत फेकतील तोपर्यंत दोन धाबा डाऊन पूर्ण केल्या जातात. मैदानाच्या आतमध्ये निलेश आहे, तर निलेशकडून खूप मोठमोठ्या फटक्यांची अपेक्षा कोफराडलाय. आणि मंगेश जो आलाय त्याला मात्र स्ट्राईक आतापर्यंत मिळालेली नाही आहे, अजूनही स्ट्राईक मिळालेली नाही आहे. तो स्ट्राईकच्या शोधात आहे. धावपळ कधी दावा 21-21. शेवटचे चार चेंडू या षटकामध्ये शिल्लक आहेत. चर्चा 40-45-50 चालू होती, परंतु तिथपर्यंत जाऊ दिलेलं नाही आहे. बारकरच्या माध्यमातून फुलटॉस आहे, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आहे, जेल खाली आलाय आणि जेल टिपलाय, टिपलाय जेल, संपलाय खेळ. फलंदाज बॅक टू द डिपार्ट. निलेश मैदान सोडताना दिसतोय, गॉन. थँक्यू डीजे. विकेट आली आहे, धावा दाखल करते आहेत. 21-21 चेंडूचा खेळ झालाय. तीन नवीन फलंदाज. वेदांत मैदानाच्या दिशेने आलाय. ओहो, आतून बाहेर, बाहेरून आतमध्ये येणारा चेंडू होता. विवेक क्या बात है. बघा, विवेक यांच्याकडे प्रचंड अनुभव आहे, प्रचंड अनुभव आहे. आणि त्याने अनुभवाच्या बळावरती अनेक मॅचेस सुद्धा फिरवलेले आहेत. मागील मॅच मध्ये त्याने 5व्या नंबरवरून डायरेक्ट उडी मारली, ॲज अ ओपनर आले, सलामीराजी रूपाने आले. आणि त्या आल्यानंतर त्यांनी जो काही बॅटिंगची कला सादर केली, ज्या प्रकारे फलंदाजी सादर केली, ती फलंदाजी संघाच्या हिताची ठरली. अटॅकिंग खेळ काय असतो त्याने दाखवलं आणि लीडिंग रोल मैदानाच्या आतमध्ये त्याने अदा केला. पुन्हा एकदा आतमध्ये येणारा चेंडू, निर्धाव चेंडू येतोय. सातत्यानं मोठ्या फटक्यांना प्रदर्शित करण्याचा नाद थोडासा महागात पडतोय. मोह काही आवरेनासा झालाय, परंतु स्ट्राईक रोटेशन जर झालं असतं तर कदाचित तिथे 30 धावांपर्यंत जाऊन आतापर्यंत मजल मारली असती. प्रत्येक षटका गणिक 10 धावा या तुम्हाला चांगल्या धावपालकाचे संकेत देतील. परंतु जर का तुम्ही 10 आतमध्ये आलात तर दुहेरी आकडा हा एकेरी आकड्यावरती येऊन थांबतो. आणि पण त्यानंतर जे मानसिक दडपण आहे ते आपल्याला पाहायला मिळत असतं. इथे चेंडू समोरच्या दिशेने अडवला गेलाय, चांगली फिल्डिंग आणि फेकी होते तोपर्यंत एक धाव. तीन षटकांचा खेळ संपतोय. 22 धावा 3 षटकाच्या समाप्तीनंतर टीम कोफराड या संघाची. चला नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती येतील. बागेश आता शेवटचे 6 चेंडू आहेत. 22 धाबा धावपल करते आहेत, म्हणजे तितकं चांगलं धावपलक नाहीये. या षटकामध्ये किमान 2-3 मोठे फटके तुमच्या धावपलकाला बळकटी देतील आणि ते धावपलक तुम्हाला लढण्यासाठी बळ देईल. मग ते 2 फटके मारायचे आहेत, 3 फटके मारायचे आहेत की नाही हा तुमचा प्रश्न आहे. परंतु बागेश काय ते फटके मारून देईल का. पहिला चेंडू लेगस्टंपच्या बाहेर, लेगस्टंपच्या बाहेर आणि तिथून ऑफकट काढण्याचा प्रयत्न जो चुकीचा होता. दिशाहीन गोलंदाजी, येतोय वाईड बॉल. पुन्हा एकदा बागेश, पुन्हा एकदा वाईड. लगातार 2 अतिरिक्त दाबा येत आहेत. आणि जे दडपण किंवा ज्या मोठ्या फटक्यांची आपण चर्चा करत होतो त्या मोठ्या फटक्यांसाठी फलंदाज तयार आहेत. वेदांत पूर्णपणे तयार आहे,
परंतु वेदांतला त्या मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न हा बागेच्या माध्यमातून सातत्यानं होतोय आणि त्यामुळे थोड्याशा अडचणी आता परावर्तित होताना दिसतात. पुन्हा एकदा वाईड, लगातार तीन वाईड येत आहेत. साईड बदलली जाते का तर येस, बाजू बदलली जाते. आता काही त्याचा फरक पडेल का? ओवर द विकेट बॉलिंग करत असताना अँगल क्रिएट करत असताना लेग स्टंपच्या बाहेर टप्पा पण ऑफब्रेक करणं अत्यंत चुकीचा निर्णय होता आणि या वेळेला समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक चेंडूला अडवतोय. तो परत एक धाव येते, एकच धाव आणि मंगेशला मात्र वन डाऊनच्या भूमिकेमध्ये आल्यानंतर पहिल्यांदा स्ट्राईक मिळते. अखेरकार स्ट्राईक मिळाली आहे आणि मिळालेल्या स्ट्राईकचं सोनं कितपत करतोय मंगेश यावरती आपल्या सर्वांचं नजर असणार आहेत. दोन मोठे फटके इथून जरी आले तरी सुद्धा मॅच चांगली रंगेल, चांगली बनेल आणि त्या मॅचला बघत असताना मजा येईल. काय ते मोठे फटके येतील का? बागेश समोर मंगेश आहे, दोघांच्या नावातील शेवटचं अक्षर बघितलं तर शे आहे, शे आहे. हार्डलक पडई, या मैदानावरती पडईचा इतिहास खूप चांगला होता. आज थोडीशी निराशा हाती लाभतीय. थँक्यू सो मच, आपण आलात, पार्टिसिपेट केलं त्याबद्दल. पुन्हा एकदा वाईट आलाय. बागेश, बागेश आणि बागेश. ओहो क्या बात आहे, टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहतोय आणि इथे काय घडलंय? क्लीन बोल्ड फलंदाज बाद आणि मंगेशला तंबूचा रस्ता मापावा लागतोय. गॉन. थँक्यू डिझे. फलंदाज बाद झाल्यात आणि वाईड वाईड नंतर चांगली गोलंदाजी. दोन चेंडू अतिशय चांगले हातात आहेत, नियंत्रित हाताळल्यात. कुणाल नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने येतोय. हो हो भावेशने यावेळेला, कुणालने यावेळेला चेंडूला खेळून काढलं. किती? एक दोन, किती धावा? येस, सिंगल रन मिळेल. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू निघून गेलाय, सिंगल धाव येईल. 28 धावा, तीन चेंडूचा खेळ झाला, अजूनही तीन चेंडू शिल्लक आहेत. बघा या मैदानावरती खेळ करत असताना तुम्हाला आजचा खेळ का चांगला करायचा आहे, त्याचे दोन फायदे आहेत. एक तर तुम्ही इथून क्वालिफाय होऊन पुढे जाल आणि दुसरी गोष्ट म्हणजे उद्या येत असताना तुमच्यासाठी हे मैदान नवीन नसणार आहे. या मैदानाचे प्रत्येक खास खळगे तुम्हाला माहीत पडतील आणि त्यासाठी तुमचा खेळ आता इथं चांगला होणं गरजेचं आहे. त्यांचा डाऊट खेळण्याचा प्रयत्न होता. टप्पा पडल्यानंतर चेंडू सरळ जातोय बेबेक यांच्या हातामध्ये, निर्धाव चेंडू सांगता होईल. आता शेवटच्या अंतिम दोन चेंडू शिल्लक आहेत. कोपराड पूर्णपणे डॉमिनेटिंग क्रिकेट खेळते, पूर्णपणे डॉमिनेट केले समोरच्या संघाच्या माध्यमातून. हात खोली दिलेले नाही आहेत, सातत्याने येणारे डॉट बॉल, डॉट बॉल नंतर येणारा विकेट या अडचणीची सबब ठरल्यात या पहिल्या इनिंगमधील. ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू अडवला गेला. दुसरी धाव घेत असताना काय धावचित केलं जाईल का? नाही, चपळाईनं दोन धाबा पूर्ण केल्या जात आहेत. धापलक 30 वरती जाऊन पोहोचले, 30 ऑन स्कोरबोर्ड. 30 लास्ट बॉल आहे, शेवटचा आणि अंतिम चेंडू शिल्लक आहे. या चेंडूवरती जर एखादा मोठा फटका आला तरी सुद्धा मॅच बनवू शकते आणि तो मोठा फटका येईल का? इच्छा तर जरूर आहे. उडवलाय, षटकाराची अपेक्षा होती, इथे झेलची संधी आहे. झेल टिपलाय, फलंदाज बाद. 30 वरती धापलक थांबलंय आणि 31 लक्ष ठेवलं गेलंय बांदकर संघासमोर कोपराडच्या माध्यमातून. Let's go.
चला मित्रांनो थकीत 30-50 वर संघाला थांबवलं गेलं. धोनी संघाला देऊ हार्दिक शुभेच्छा. क्वालिफाय शेवटचा सामना आपण पाहतोय. 3 संघ क्वालिफाय आपण पाहिले. हा 14 संघ आपण पाहतोय मित्रांनो कोणता संघ होईल. येणाऱ्या 24 चेंडू आणि 31 धावांचा आव्हान आहे. बिग फाईट बिग लढत आपण पाहतोय. पहिल्या क्षेत्रामध्ये आपण आवाज ऐकला तर भरत मोरेसरांचा एक नक्कीच एक चांगली समालोचक आणि नक्कीच एक मित्रांनो चांगली लढत आपण या मैदानात पाहिलेली आहे. येणाऱ्या 24 चेंडू आणि 31 धावांचा आव्हान आहे. कशा पद्धतीने पार केला जाईल. स्ट्राइक पर रोहित वेग का देखने को मिलेंगे. रोहित गेंदबाजी पर है. 24 गेंदे और 31 रनों की दरकार है मुकाबला जीतने के लिए. शाम का समय है. किसके पक्ष में यह मुकाबला जाएगा. 31 रन है छोटी सी अंक संख्या है मगर यह मुकाबला क्या बड़ा होता हुआ नजर आएगा. बैटर रंगता हुआ नजर आएगा. भरत सर जी हमारे साथ कॉम बॉक्स में एक बेहतरीन आवाज के मालिक और दोस्तों पहले मुकाबले में आपने उनकी आवाज को सुना है. 24-31 का मामला है. पहली गेंद पावर प्ले है. पावर में पावर दिखाना होगा बल्लेबाजों को. फुल टॉस गेंद शुभ की अगेन स्क्वालिक पर ट्रैवल होती हुई एक रन आसानी से पूरा होता हुआ. एक ने अपने खाते को ओपन किया टीम को पहुंचाया एक रनों पर. हर गेंद पर समीकरण चेंज होता हुआ नजर आएगा. अब गेंद रहेगी मैदान पर 23 और रन आने बाकी रहेंगे 30 30 रनों की दरकार है. बेहतरीन ये मुकाबला है. गली पर एक खिलाड़ी शॉर्ट कवर पर एक खिलाड़ी मिडान शॉर्ट स्क्वाल एक मिडान. अच्छी गेंद थी हवा में गेंद है कैच का मौका है मगर गेंद लॉन्स में गिरेगी. जब तक गेंद को फील किया जाएगा डीप पर खिलाड़ी है. दूसरे की मांग है रन आउट का मौका बनेगा. एक ही रन मिलेगा. आप कॉलिंग अच्छी होनी चाहिए. यस नो वेट क्योंकि दोस्तों दोनों टीमों के लिए अहम मुकाबले हैं. विकेट संभालने होंगे. 31 का पीछा है मगर यहां पर 2 रन बने हैं 2 गेंदों पर. 29 रनों की दरकार है. बेहतरीन ड्राइव किया मैदान पर गेंद फील्ड की जाएगी रन आउट का मौका है और बल्लेबाज को लौटना होगा. विकेट गिरता हुआ मधुर संगीत आता हुआ कमांडी जाए. डीजे थैंक यू धन्यवाद. पहिला गरी बात होते धाव संख्या आपण पाहत होती 2-3 चेंडूचा खेळ पूर्ण झाला आहे. अजूनही या मैदानात येणारे 21 चेंडूचा खेळ बाकी आहे. 29 धावांचं आव्हान आहे. हेमंत न्यू बॅटर मैदानात जातोय. लॉन्ग स्ट्राईकला आपण पाहतोय. चला थोडीशी गाई करा मित्रांनो. 6:35 मिनिटं झालेली आहेत. बिग फाईट बिग लढत आप देख रहे हैं. आप गेंद है 21 और रन आने बाकी है 29. अब ये 7-8 का मामला है मगर दोस्तों लड़ना होगा. शाम का समय है. फुल टॉस गेंद थी गेंद को खेला कवर पर गेंद हवा में है मगर खिलाड़ी उस गेंद का पीछा करे डीप से खिलाड़ी है. 2 रन पूरे किए जाएंगे दोनों बल्लेबाजों के द्वारा. 2 रन के साथ इसको जा पड़ता हुआ 4 रन ओवर. 4 धावा ओपन बाद है. वी चेंडवाणी आधुनिक 27 धावांचा आव्हान है. 27 रन बनाने हैं 4 रन बने हैं मगर आने वाली ये 14 गेंदे हैं मैदान पर. 14 गेंदे ये 2 गेंदे दोनों टीमों के लिए विशेष है. पावर प्ले चलता हुआ बैकफुट पर गए गेंद को खेला है पॉइंट के ऊपर से गेंद जारी है डीप पॉइंट पर खिलाड़ी जब तक खिलाड़ी गेंद को फील कर पाएंगे फिर से 2 रन पूरे कर जाएंगे दोनों बैटर.
और इस दो रन के साथ स्कोर आगे सरकता हुआ 6 रनों पर। 5 गेंदों का खेल मैदान पर हुआ है, आखिरी गेंद अभी भी मैदान पर आना बाकी। 25 रनों की और दरकार है, गेंदे है मैदान पर 1919, 19 रनों की दरकार है, 19 गेंदे मैदान पर है, मगर क्या मैदान पर 25 रन पूरे किए जाएंगे, मगर बल्लेबाज सोच समझ कर बल्लेबाजी करते हुए नजर आ रहे। शाम का समय है, जानते सिंगल डबल में ये मैच बना सकते हैं हम। फुल टॉस गेंद मैदान के ऊपर से खेला गया, मिड विकेट लॉन्ग ऑफ पर आती हुई, जब तक गेंद को फील किया जाएगा, एक को दो में तब्दील कर जाएंगे, भाग बिगड़ा भाग, भागने की जरूरत है। और 2 रन पूरे होते हुए हम पाने का नट आउट, बल्लेबाज अपने क्रीज में मौजूद होते हुए। थर्ड अंपायर पर इन ने पहुंचा है, चला देखना होगा, थर्ड अंपायर को थोड़ा सा बिजी किया है, मगर क्या यहां पर बल्लेबाज अपने क्रीज में मौजूद है या नहीं, इसका इंतजार होगा तमाम दर्शकों को, तमाम कमेटी मेहमान को। बिग फाइट बिग लड़त है, बेहतरीन शॉट तो खेला था मैदान के ऊपर से, लंगों पर गेंद गई थी और वहां पर से थोड़ा सा रिप्ले आप देख सकते हैं, और थोड़ा सा डिसीजन पेंडिंग पर है। तमाम की दिल की धड़कनें तेज होती हुई नजर आएगी, क्योंकि ये विकेट, ये मुकाबला अहम है, दोनों टीमें जानती है कि क्वालिफाई होना है और कल के दिन हमारे कदम को इस मैदान पर लाना है। और दर्शकों, कल सुबह इस मैदान पर 8 बजे से मुकाबले की शुरुआत होगी, अब तमाम टाइम पर पहुंचे, टीमें भी टाइम पर आए, हमारे तमाम कमेटी मेहमान भी आएंगे। और वाकई में दोस्तों, एक लाजवाब क्रिकेट की मेजबानी, क्रिकेट का महासंग्राम है और कल के दिन फाइनल डे है, और फाइनल डे में कौन बनेगा चैंपियन, उसकी लड़त इस मैदान पर आगाज होगा, अंजाम हमें देखने को मिल जाएगा। आणि जहीर भाई, डॅम शुअर आहे की उद्याच्या दिवसामध्ये वेगळ्या चुरशी दिसतील, उद्याचा लॉट सुद्धा भारी आहे। येस, नॉट आउट, पंचांचा निर्णय आला, नॉट आउट म्हणजे 2 धावा काउंट केल्या जातील। उद्याचा दिवस काय महत्वाचा आहे, उद्या रामजी बाबा वाळुंज आहे, उद्या विकास इलेव्हन बोळींज आहे, उद्या कोरोटी आहे आणि रातोडी सुद्धा आहे। बघा, म्हणजे आज 2 ग्रुपमध्ये जी आपण चढ उतार भरी खेळी पाहिली आहे, ती उद्याच्या दिवसामध्ये सुद्धा पाहायला मिळणार आहे। बोळींजकरांचं स्वप्न असणार आहे की घरच्या मैदानावरती खिताब जिंकावा। चला चला कोपराड, कोपराड जास्त वेळ घ्यायचा नाही आहे, आपण जास्त वेळ घेताय, इतका वेळ अंपायर्स आपण चेतावणी द्यायची आहे। चला मित्रांनो, क्षेत्ररक्षण लावून घ्या, दोन्ही संघासाठी समान सामने झाले पाहिजेत, हे लक्षात ठेवा। येणाऱ्या 18 चेंडूचा खेळ बाकी आहे, 8 रन स्कोर बोर्ड पर लगे हैं। कोपराड, पुन्हा एकदा विनंती आपल्याला आयोजन कमिटीच्या वतीनं की आपण जो काही टाइमपास करता तो थोडासा कमी करा, आपण खूप जास्त वेळ घेतात, इतका वेळ नाही लागत, इतका वेळ जर घ्याल तर समोरच्या संघाला अंधाराचा सामना करावा लागेल। 18 गेंदे 23 रनों की दरकार है, आउटसाइड खेलना चाहते थे, बैट और गेंद का कोई संबंध नहीं, गेंद विकेट कीपर के दस्ता में, डॉट बॉल। अब हर गेंद पर समीकरण चेंज होगा, हर गेंद पर प्रेशर बढ़ता हुआ नजर आएगा। अब 17 गेंदे हैं और 17 में बनाने हैं 23। चलिए, हर गेंद पर चर्चा नहीं होनी चाहिए, चर्चा ज्यादा होगी तो खर्चा भी ज्यादा होगा। कहते हैं सुबह की चाय बड़ों की राय समय समय पर होनी चाहिए, वरना समय दे करेगा कि आपका क्या करना है। नहीं, जहीर भाई, एक गोष्ट बघण्यासारखी आहे, डावखुरा फलंदाज स्ट्राइक घेतला आहे, तुम्ही त्या अगोदर जी फिल्डिंग लागवली त्यावेळी तुमचा चेंडू डॉट आलाय, मग त्यानंतर तुम्हाला फिल्डिंग हलवण्याची इच्छा का होती, हे सुद्धा विचार करण्यासारखे प्रश्न आहेत। नक्की मनामध्ये काय चालू गोलंदाजाच्या, नक्की मनामध्ये काय चालू कर्णधाराच्या, हे सुद्धा। बघा, महत्वाचं असणार आहे, यावेळेला लॉफ्ट काढण्याचा प्रयत्न होता, पुन्हा एकदा चेंडू शरीराचा वेध घेतोय, बीट होतोय फलंदाज आणि आता मॅच थोडीशी लांब होतीये। उद्या पहिली मॅच ठीक 8 वाजता चालू होईल, याची सुद्धा नोंद घ्या, पहिला चेंडू 8 वाजता पडणार आहे, सो मेक शुअर करा ज्यांची कोणाची उद्या मॅच, विकास इलेव्हन बोळींज वर्सेस रातोडी, पहिली मॅच 8 वाजता होणार आहे, म्हणजे तुम्ही 7:15 वाजता रिपोर्ट करा। चेंडू हवेमध्ये, जेलची संधी आहे, जेल टिपला, फलंदाज बाद, फलंदाज बाद, 1 more wicket डाऊन। क्रिकेट खेळू चला पाहू चला, खेळाडू जमले अनेक, क्रिकेट खेळू चला पाहू चला, खेळाडू जमले अनेक।
15 गेंदे अब 23 रनों की दरकार है। मैच लंबा, 3 गेंदे लगातार डॉट है, जिसमें 2 गेंदे डॉट और उस पे विकेट आया है। नागेश न्यू बैटर मैदान भरे, जवाबदारी बड़ी है। 15 चेंडू आणि 23 धावा, मिथानो थोडीशी घाई करा, आपल्याला विनंती करतो आहे, नाहीतर आपल्याला पेनल्टीच्या समोर जायला लागेल। नीला प्रसाद ठेवा, क्योंकि आपने पहले बल्लेबाजी की, उसके बाद हर खिलाड़ियों पर अंजाम नहीं होना चाहिए दोस्तों, क्योंकि हर टीम चाहती है कि इस मुकाबला हमारे लिए भी बैन है, क्योंकि दोनों टीम इस मैदान पर पैकेज कर रहा है, दोनों टीमें इरादे लेकर आई है। और अच्छी गेंद, चौथी गेंद अब अंपायर के पास अपील हुई है, मगर अंपायर ने नकारा है उसको। चौथी गेंदे डॉट आई है, अब हर गेंद पर समीकरण चेंज होगा। भरसा जी, 14 गेंदे और 23 रनों की दरकार है, दर्पण है बल्लेबाजों पर, मगर इस मैदान पर अगर दर्पण होगा, प्रेशर बढ़ेगा, तो ये मुकाबला आपके हाथों से गवा देंगे। आणि या षटकामध्ये पूर्णपणे ते दर्पण बनवण्याचा प्रयत्न जो झाला तो यशस्वी आहे। कुणाल ने अतिशय चांगली गोलंदाजी आतापर्यंत केली आहे, त्यामध्ये 4 चेंडू हाताळल्यात, कोणतीही धाव दिलेली नाहीये, 1 विकेट सुद्धा घेतलाय। आणि आता बांधकर वरती थोड्याशा संकटाचे बादल आहेत, संकटाचे ढग आहेत, आणि त्यामुळे कोफराड संघ स्ट्रेट डाउन द विकेट, समोरच्या दिशेने वाढा शॉट, ओहो फिल्डिंग सुद्धा झाली आहे। आतापर्यंत उसळी घेणारा चेंडू, या चेंडूला आपण कमी उसळी घेताना बघतोय, 2 धाबा धावून कंप्लीट केल्या जात आहेत, 10 धाबा धावपलक्यावरती, म्हणजेच अजूनही 21 धाबांची गरज आहे, 13-21। या षटकामध्ये, या चेंडूमध्ये जर का मोठा फटका आला, मॅच थोडी अजून सोपी होईल, परंतु जर का इथून मोठा फटका नाही आला तर मॅच अजून रंगतदार बंदार दिसेल, अजून रंगतदार बंदार दिसेल, अजून एक शानदार डिलिव्हरी, यशस्वी षटक संपन्न, जोरदार टाळ्या होऊन जातात कुणालच्या बॉलिंग साठी, मॅग्निफिसंट बॉलिंग अँड मच नीडेड बॉलिंग त्याने केली आहे। चला थँक्यू टीचर, थँक्यू टीचर, दादा अहो फिल्डरना माहित आहे, चला आपण सातत्याने फील्ड बदलताय प्रत्येक चेंडूवरती, 4-4 जण 4-4 प्रकारची फिल्डिंग लावतात, परत ते रिपेअर करतायत, एक कॅप्टन बना कुठेतरी, मॅच लवकर होईल, इतका वेळ घेऊन कसं जमेल। शेवटचे 12 चेंडू आणि 21 धावांची गरज आहे। नवीन गोलंदाजी मार्ग वरती हर्ष येतोय, हर्ष कशा प्रकारची कामगिरी करतोय, हर्ष ने काही अशी कामगिरी अपेक्षित आहे कोपराड साठी की तो हर्ष त्यांच्या चेहऱ्यावरचा कायम राहील, ते हास्य कायम राहील आणि तो चेहरा प्रफुल्लित राहील, परंतु बांधकर या संपूर्ण इरादांवरती पाणी पेटण्यासाठी सज्ज होतीये। पाहुयात काय घडतंय, लाफ्ट केला चेंडूला, पॉइंटच्या डोक्यावरून कव्हर पॉइंट चिरत असताना चेंडू निघून जातोय, व्हॉट अ शॉट, मॅग्निफिसंट स्ट्रोक बाय द बॅटर, चेंडू निघून गेला सीमारेखा पार, येतोय चौकार। खेळाडू 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 त्यालाच म्हणतात, थँक्यू डीजे, खेळाडू त्यालाच म्हणतात जो समोरच्या विचारांच्या 10 पटीनं विचार वेगळा करून मॅचला फिरवण्याचं सामर्थ्य ठेवतोय। आणि इथं फलंदाज प्रतिज्ञ ते करून दाखवलंय, जी काही वातावरण निर्मिती झाली ती, जे काही वातावरण बनलं होतं त्या वातावरणाला भेदणारा हा चौकार या मॅच मध्ये पलटवार करणारा ठरतोय, आणि या चौकाराने पूर्णपणे समीकरणामध्ये सुद्धा बदल होतोय। सही का भरसा जी, 14 रन बने हैं, अब 11 गेंदे 17 की दरकार है, क्या बेहतरीन चौका आया है, ये मैच ऑन है, टीवी ऑन रखी है, मुकाबला ऑन होता हुआ नजर आएगा। ऑफ स्टंप पर गेंद है, ऑफ स्टंप के बाहर अंपायर घूमेंगे, व्हाइट का इशारा आता हुआ, 16 रन के साथ रन संख्या 15 रन पर जाती हुई, 11-16 का मामला है, हर गेंद पर समीकरण चेंज होगा। वर्षा जी क्या कहना चाहेंगे आप? नहीं नहीं, ये वाइड येणारच आहेत, फक्त तुम्हाला काळजी काय घेणं गरजेची आहे, वाइड वाइड करता करता वेळ वाईट नाही येणार याची काळजी घेणं गरजेची आहे, त्यामुळे बघूयात कशा प्रकारचा खेळ अजून रंगतोय। सही का वर्षा जी, इस मैदान पर आप गेंदबाज इस मैदान पर दिशाई से भटक रहे हैं, मगर दिशाई से भटका जाएगा तो आपको बढ़ेंगे फटके, 11-15-16 का मामला है। आउटसाइड खेलना चाहते थे, वहां पर मिस हो गए और स्टंपिंग विकेट गिरता हुआ, और विकेट कीपर ने आगे का काम पूरा किया, बल्लेबाज कौन, कमांड डीजे हर्षद नाईक योगेश वजे सारे खेलाडूंचे आहेत जाण, कुणाल रा
भूषण भाई नेक, कुणाल राजेश विनोद मामा भूषण भाई नेक। शुक्रिया डीजे जी, पाटन मैदान पर दाखिल हो रहे हैं, 10 गेंदे 16 रनों की दरकार है। और यहाँ पर भरत सजी आप बैटर पर जवाबदारी बढ़ेगी क्योंकि 10 गेंदे 16 रन है, 6 का वो फासला है, मगर क्या वो नजदीक किया जाएगा और गेंदबाजों के द्वारा दूर किया जाएगा। बघा 10-16 इक्वेशन है, परंतु मैदानाच्या आत मध्ये जो दोन फलंदाज आहेत, आता येणारा फलंदाज आणि त्या अगोदर उभा असलेला फलंदाज, या दोघांमध्ये ही मॅच 4 बॉल मध्ये संपवण्याची क्षमता आहे। त्यांच्यासाठी 10 बॉल आहेत, त्यामुळे बांदकर संघाकडे ती ताकदवर बॅटिंग आहे, पण ते सध्याची जी वातावरणामध्ये किंवा गोलंदाजी होती आहे त्याला बघता ते सोपं जाणार नाहीये। त्यामध्ये भरीतभर म्हणजे संध्याकाळचं सत्र, हवेचा वेग मंदावलेला, हवेमध्ये असलेला दमटपणा आणि हे वातावरण सुद्धा थोडस विरुद्ध आहे बांदकरच्या। चिनार यावेळेला इनसाइड आउट खेळला गेला, चेंडू मैदानाला गरगळत, चेंडूचा गॅप ट्रॅव्हल होतो का, येस, चेंडू भेदून चालला, क्षेत्ररक्षकाला बीट करतोय, निघून जातो सीमा रेखा पार, येतोय चौकार। बघा या फटक्यामध्ये झहीरभाई जर आपण बघितलं ना तर पूर्णपणे ती कलात्मक होती आणि ते प्रॉपर क्रिकेटिंग स्ट्रोक मारला गेला, इन साइड आउट खेळले, पूर्णपणे गॅप होता त्याला हेरलं गेलं होतं आणि त्या गॅपला हेरत असताना चेंडूला पाठवले सीमा रेखा पार 4 धावांसाठी। म्हणजेच आता इक्वेशन मध्ये थोडासा बदल, 12 मध्ये 9, 9 मध्ये 12, 9 मध्ये 12 म्हणजे 3 चा फासला, जो फासला खूप मोठा होता, जो 8-9 चा फासला होता तो 2-3 वरती येऊन थांबला आहे। धावची संधी, फलंदाज भागेश बाद, भागेश भागते भागते भाग गया, 1 more wicket down। शुक्रिया डीजे, थँक यू, धन्यवाद। 8 चेंडू आणि 12 धावा मित्रांनो, दोन्ही संघासाठी जोरदार डाव्या बाजूला काय सामना रंगतोय, शेवटचा सामना आहे, क्वालिफाय मुकाबले है, मगर दोस्तों ये मैदान पर लड़ना होगा, पसीने गवाने पड़ेंगे। एक गोष्ट अशी सुद्धा आहे, उद्याच्या दिवसामध्ये फक्त एक ग्रुप खेळणार आहे, परंतु क्वार्टर फायनल सेमीफायनल फायनल असे सुद्धा सामने असतील आणि हे सामने असताना एक मॅच वाढतीय, म्हणजे त्या काय 11 मॅच होतील, त्या 11 मॅच आजच्या दिवसापेक्षा जास्त आहेत। ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न, धावची संधी, वेगाने धाव कंप्लीट, फलंदाज तिसऱ्या पंचांकडे मागणी केली जाते, काय बाद आहे का, पाहिलं जाणार आहे, धगधग वाढणार आहे बांदकरची आणि सेलिब्रेशन सध्याला कोपराडच्या खेम्यामध्ये होतंय, बघूयात नक्की काय घडलंय। तिसरे पंच सुद्धा इथे पाहण्यासाठी येत आहेत आणि निर्णय आपल्यापर्यंत पोहोचणार आहे। उद्या का लवकर बोलवलं गेलं, उद्या का 8 वाजता बॉल पडणार आहे, कारण आजच्या दिवसाचा खेळ पाहता जितका वेळ दवडला गेलाय, 4 षटकांचे सामने, 10 मॅचेस, 9-9:30 वाजता चालू झाल्यानंतर संपणं आत्तापर्यंत गरजेचं होतं, तितकं संपलेलं नाही आहेत आणि उद्याच्या अंतिम दिवशी तितकाच मोठा तामझाम असणार आहे, बक्षीस वितरण असणार आहे, या सर्व बाबींना ध्यानात ठेवत असताना उद्या 8 वाजता पहिला चेंडू पडणार आहे आणि सगळा हा कार्यक्रम गुण्या गोविंदाने पार पाडावा यासाठी केलेला अट्टास आहे। सो विनंती आहे सर्वांना की आपण 8 वाजता उपस्थित राहून सहकार्य करायचं आहे, बोळींसकरांना लवकर यायचं कारण पहिली मॅच तुमची आहे। सही का भरत सजी, तमाम टीमों को टाइम पर आना होगा और बोलिंग टीम फिर से और जल्दी आएगी, उसके बाद सभी हमारे ऑफिशियल अखबार कमेंटर, उसके बाद डीबीएन लाइव, बहुत ही बेहतरीन मुकाबला चलता हुआ, कभी इधर तो कभी उधर वाला, सर हम बात थोड़े इंतजार में है, क्या ये बल्लेबाज सेफ है या नॉट आउट है, इसे आउट दिए जाएंगे मैच किधर पलटेगा। लाजवाब क्रिकेट की मेजबानी, क्रिकेट का महासंग्राम चलता हुआ, ये क्रिकेट है दोस्तों, कभी खुशी तो कभी गम देता है। इट्स नॉट आउट, बघा एक्शन रिप्ले मध्ये मुख्य स्क्रीन वरती तुम्हाला दिसेल कशा प्रकारे हा रनआउट चा अटेम्प्ट केला गेला होता। स्टेप आउटन करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा, क्षेत्ररक्षक आहे तो बीट, बघा इथे बीट होऊन चालणार नाहीये, इथे जितक्या प्रमाणात बीट होणार, फलंदाज बात, ये क्या हुआ बीच मैदान पर, आणि बात कोण होतोय, चिनार
जो करणार होता या मॅच नाहीया पार, तो चिनार मात्र मैदाना बाहेर होतोय आणि बांदकर साठी आता मात्र अडचणी वाढणार असणार आहे. क्रिकेट खेळू चला पाहू चला खेळाडू जमले अनेक, क्रिकेट खेळू चला पाहू चला खेळाडू जमले अनेक. थँक यू. 24 गेंदे 31 बनाना था, 18 गेंदों में 20 21 रन बने हैं. अब आने वाली 6 गेंदे और 10 रनों की दरकार है, मगर दो बड़े शॉट चाहिए बल्लेबाजों के लिए. मगर गेंदबाजों के लिए क्या चाहिए? 3 लाजवाब गेंदे. क्या इस मैदान पर होगा? ये क्रिकेट का खेल है दोस्तों, काम मत जाइए. पिक्चर ऑन है, टीवी ऑन रखिए, मुकाबला ऑन होता वापस. yes, पिक्चर ऑन है. मैच ऑन करने से मंदार मात्रे आला है, मंदार मात्रे गोलंदाजी मार्ग पर शेवटचे अंतिम षटक हाताळण्यासाठी. 6-10 सामना उघड्या डोळ्याने पहा, खूप चांगल्या प्रकारे दिसेल कारण लाईव्हची आमची क्लॅरिटी सुद्धा खूप चांगली आहे. आमची डीव्हीएनची संपूर्ण टीम इथे आहे, ते 1080 स्पीडने पूर्णपणे ही क्लॅरिटी पेश करते आपल्या समोर आणि चांगली नेटचा बॅकअप सुद्धा मिळत आहे या विकास पाटील चषकाचं. मंदार जिसका खेल है धुआदार, करनी होगी परफॉर्मन्स दमदार, नहीं तो जाना पड़ेगा बेकार, जाना पड़ेगा बेकार. काय घडेल मैदानात? 6-10 नक्की मोमेंटम कोणाच्या बाजूने, नक्की मॅच कोणाच्या बाजूने येणारी काय बल सांगणार आहे. तुम्ही कुठेही जाऊ नका प्रेक्षक, स्ट्राइक एंड वरती बॅटर कोड आहे जयेश, ज्याच्या नावामध्येच यश आहे. ओ लपेटण्याचा प्रयत्न, लपेटण्याचा प्रयत्न, चेंडू मागे गेलाय, येतो डी आहे. डी फॉर डे, डे म्हणजे दिवस, दिवस आपला करण्यासाठी तुम्हाला हा मॅच जिंकायचा आहे. हा मॅच नाही जिंकलात तर आजचा दिवस मात्र वाया जाणार आहे. 5 गेंदे 9 रनों की दरकार है, आज की शाम किसके नाम लिखी जाएगी दोस्तों. ये 5 गेंदे दोनों टीमों के लिए विशेष है. 5 चेंडू आणि 9 धावा, दोन्ही संघाला हार्दिक शुभेच्छा, दोनों टीमों को हार्दिक बधाई. चला आता जयेश आलाय उजव्या स्टेजच्या बाहेरचा चेंडू, पंच तटस्थ आहेत, निर्धाव चेंडूची सांगता होती है. ये क्या हुआ बीच मैदान पर? आप चुप रहो, मैं भी चुप रहूंगा, कोई कुछ नहीं बोलेगा, गेंद तो ऐसी हो जाएगी. निर्धाव चेंडूची सांगता होती है. मैच मध्ये वेगळा ट्विस्ट, आता 4-9 कोण खाऊन जाणार आहे भाऊ? स्लॉक स्लॉक करणारा चेंडू ज्या वेळेला टेप करत होते त्या अगोदरच इथे क्लीन बोल्ड. क्या बात है, मॅग्निफिसंट बॉलिंग बाय दी मंदार मात्रे. खेळाडू जमले अनेक, क्रिकेट खेळू चला पाहू चला खेळाडू जमले अनेक. बोलिंज गावी भरलाया विकास पाटील चषक, बोलिंज गावी भरलाया. शुक्रिया. 3 गेंदे और 9 रन, 3 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. एक षटकार एक चौकार, काय फलंदाजाच्या बॅटने येणार का? मित्रांनो काय सामना आपण पाहतोय, लाजवाब क्रिकेट की मेजबानी, क्रिकेट का महासंग्राम है. भरसा जी क्या कहना चाहेंगे? 3 गेंदे मजे या नहीं वाली गेंद दोनों टीमों के लिए विशेष होगी. 3-9 म्हणजे या चेंडूवरती मोठा फटका पाहिजे कोणत्याही परिस्थितीमध्ये पाहिजे. जर तो नाही आला तर मात्र समीकरण आणि जे काही गणित आहे ते अवघड बनताना दिसेल. चला घाई करा, 2 बॉल 3 बॉल बाकी आहेत, 3-9 आहे. चला यष्टरक्षक, दिशा दिली चेंडूला. या वेळेला पॉइंटचा क्षेत्ररक्षक त्या तिकडे तैनात आहे. स्ट्राइक रोटेट होतीये, 2-8 कहना क्या चाहते है, करना क्या चाहते है, समझ में नहीं आ रहा है. आणि म्हणूनच फलंदाज काय सांगतोय, हम समझ में नहीं आते, हम खाली दिखाते है. आणि ते दिखावण्याचा प्रयत्न दाखवण्याचा प्रयत्न इथे करणार आहेत. आणि तो प्रयत्न पाहूया कशा प्रकारे होतोय, कितपत होतोय आणि कशा प्रकारे ही मॅच आपल्या बाजूने फिरवली जातीये. सुंदर असा माहोल बनलाय, सुंदर असं वातावरण आहे. मंदारचा चेंडू लेक्स्टमच्या बाहेर, ओहो इथे काय घडलंय? एक दुसरीचा प्रयत्न, खेळाडू नाहीये तिथे. 2 कंप्लीट, वाइड प्लस 2 मतलब 3 धावायला 3 मारली आहे गोलंदाजाने पिन, म्हणूनच ही मॅच आता फिरली आहे. मॅच फिरली आहे, कोणी कुठे जाऊ नका. हार्दिक उठलाय, तुम्ही उठू नका, मॅच गरम आहे.
ही मॅच पूर्णपणे गरम आहे. दोन मध्ये पाच, पाच म्हणजेच काय, पडली आहे मोठी खाच. खाच भरून काढण्यासाठी करावं काय लागणार आहे, धावा बनवाव्या लागतील अन्यथा नाही. मॅच कुठेही जाऊ द्यात, आम्हाला मात्र मजा येणार आहे. मंदार समोर, ये क्या हो रहा है, ये क्या हो रहा है. येस 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 आय नो येस थँक यू. दोन मध्ये पाच, मंदार मंदार समोर, गणेश पराग, पराग आहे, पराग आहे, विपुल आहे. ऑन साइड ला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू आडायला गेलाय का, चेंडू सुटून गेलाय मागे. एकाचं रूपांतर दोन मध्ये, मंदारे पकडलाय चेंडू आडे, इथे मात्र दोन मध्ये समाधान. आता एक चेंडू, तीन धावा. बघा जहीर भाई, दबावाचा फुगा इतक्या मोठ्या प्रमाणात फुगलाय, इतक्या मोठ्या प्रमाणात फुगलाय की आता त्याला पिन मारण्याची गरज असणार आहे. धावांची गरज आहे, तीन मारावी लागणार आहे. पिन, ही पिन कोण मारणार, कंपल्सरी चेस इट्स मॅन्डेटरी. आता किती हात हलवा, किती पाय हलवा, किती बॅट हलवा, किती बॉल हलवा, तेच होणार जे नियतीला मान्य असणार. धोनी संघाला हार्दिक शुभेच्छा, विश यू ऑल द बेस्ट. लास्ट बॉल, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू कुठे गेलाय, अडवण्याचा प्रयत्न. एक धाव केलीये, दुसरीचा प्रयत्न, दोन पूर्ण, एका धावेने मॅच मॅच मॅच. ये क्या हुआ है, ये क्या हुआ है, तिसरा कंप्लीट हुआ है क्या, तिसरा कंप्लीट होते होते रह गया मॅच फिनिश. एका धावेने सामना गमावलाय टीम बांधकरने आणि पराभवाच्या छायामध्ये बांधकरला जावं लागतंय. कोपराड संघ क्वालिफाय होणार दुसरा संघ बी ग्रुप मधील. चार संघ सामना आपण पाहतोय मित्रांनो. सकाळी भेटूया 8 वाजता आणि नक्कीच ऐकूया बरं सरांना. येस थँक्यू, थँक्यू. पुन्हा एकदा आज लाभलेल्या सर्व प्रेक्षकांचं मान्यवरांचं मनापासून आभार. आज लाभलेले आमचे समालोचक मित्र अनिल बेन बन्सी म्हणा किंवा जहीर भाई म्हणा, आपलं सुद्धा आभार. डीजे मास्टर, युट्यूबची संपूर्ण टीम, त्या सर्वांचं मनापासून.